काय झालं? कॉलेज मध्ये ये ना, लई त्रास देतो मला. कोण? तो नाही येतो आपल्या गाव मध्ये, नाही का तो छो बुटका बाबा येतो, रिक्षा चालवतो तो बाबूराव कोणीतरी. बाब्या? त्याचं काय? त्याचं पोरग. बर. रोज मला त्रास देत राहतो. आज तर त्यांनी हद्दच केली, सगळ्यांसमोर मला प्रपोज केलं. पटेलनी माझ्या कॉलेज मध्ये पूर्ण इज्जत केली. अग, त्याने तुला कॉलेज प्रपोज केलं, मग तू काही खाऊन कोण फुगली का? त्याच्या एक लावून द्यायची ना कानावर, बाकीचा बघितला असता ना मी काय ते. तो मला एकटीलाच नाही सगळ्यांना त्रास देतो. आज त्यांनी माझ्या मागं इतके दिवसापासून तो माझ्या मैत्रिणीचं माग होता, आता माझ्या मागं लागलाय. इतकी सगळ्या कॉलेजचे पुरी त्याला माहित आहे, शिक्षक लोक पण माहित आहे त्याला, इतका त्रास देतो तो. मला सांगा तुम्ही शाळेत कंप्लेंट का नाही केली? माझ्या का सांगू राहिली तू आता? हा, शाळेत कंप्लेंट करायची, शाळेत का सांगायचं ना अगोदर? हा, तुम्ही इथे दिसतोय बघ. हा, येच हास ना. चल चल तू, चल तू तर बरं, चल तू आता कारे इथं इथं बसला गाडी चालत. पोराला येदंती शिकवले का? हा, तुझ्या पोराने माया पोरला त्रास दिला, तुला काही येदंती शिकवले पोरांना काय? अरे शाळेत पोरा येदंती करतो का तुझा? अरे पण तुम्ही बोलत आहे काय? बोलत आहे काय म्हणजे? तुम्ही डायरेक्ट आले बी लागले मग अंगाला हे शिकवलं का पोरला? तो काय शिकवलं म्हणजे? अरे तुझा पोरगा माझ्या पुरीला कॉलेजमध्ये त्रास देऊ राहिला, तू काय पाहतो? काय माहिती महा पोर काय करते? तुला काय माहिती म्हणजे पोर काय करते? आम्हाला माहिती आहे का? मी काय नाही करत. तुमचा पोरगा आहे ना, सगळ्या कॉलेज मध्ये त्याने सगळ्यांना त्रास दिलेला आहे. शिक्षक लोक सगळ्या पोरी वैतागल्या त्याला. आज तर त्याने हद्दच केलं, सगळ्यांसमोर मला येऊन प्रपोज केलं त्यांनी, त्याची लायकी का? बरं बरं, मला काय माहिती आता? आता मी रिक्षा चालवतोय, मला काय माहिती माझा मुलगा काय करतोय? मला माहिती. घरी गेलो बघायचं ना मग तुझा मुलगा काय करतो, कॉलेजला जातोय का घरी, कोणी उद्योग करतोय गावामध्ये? तुम्हाला सांगितलं माझा मुलगा काय करतोय, मला येऊन सांगाल का? त्याने सांगत, तुम्ही येऊन बघा कधीतरी. सगळ्या कॉलेजच्या पोरी ना नुसतं ना पाहू पाहिलं का, नुसतं शिट्ट्या वाजवतो, त्याच्यामुळे सगळे कॉलेजचे पोरं पण बिघडून गेले. पहिले कोणीच असं नव्हतं, तुमचं पोरगा आलं सगळ्यांना बिघडवलं. ऐकलं का? हा, लय त्रास देतो का? मा बर बघतो मी संध्याकाळी, सांगतो मग तुम्हाला. मग आता काय करणार? जेवढं मला सुधारवता येईल तेवढं सुधारेल. तू आता घरी चालतं का? चाल नाही सुधारलं ना, ऐका तर मग तुमच्या ताब्यात देऊन टाकतो. ताब्यात नाही मला, पुढची काय कारवाई करावं लागेल? हो, एवढं पुढे नका जाऊ, एवढं पुढे जाऊ नका. म्हणजे काय परिस्थिती नाही त्या बापाची? अरे मुलींना त्रास देणं बरोबर आहे का मग कॉलेजमध्ये? हे म्हणणं बरोबर तुमचं, तुमची पोरं आहे, माझा आहे मुलगा, एक जण ठेवा. पण आता पोरं काय करते आपल्याला काय माहिती? बाबूराव तुझ्या कानावर घातले आता, अलग लक्षामध्ये तू आता घरी चाल, त्याच्याकडे काय ते बघू. तुम्ही मला काय घरी बिरी नेऊ नका, ऐका. बर मग लोक निस्कान तमाशे पाहतील आपले, तुमच्या पोरीची इज्जत जाईल, माई जाईल, एवढं सोपं राहते का? बरं तुम्ही तुम्ही जर गागाट केला बरं, का वरून गागाट झाला तुम्हाला पटत का गागाट करायला तरी? अरे पटायचं जाऊ दे, त्रास दिला म्हणून आलो आम्ही तुझ्याकडे. हा, एक मिनिट. बरं तुम्ही माझ्या घरी या, चार लोक गोळावणार, लोक गंमत पाहणार आपली दोघायची. तुमच्या बरं, तुमच्या पोरीमुळं तुमची पोर शिकली, परत नंतर तुम्हाला नेवर देऊ पाहायचा काय होईल माहिती का? या विषयामध्ये त्याला माणसाचं मागत होत्या, बाबूरावच्या पोरानं काय त्रास दिला ना, आणि बाबूरावला घरी घेऊन वाद केले, मग काय झालं? म्हणजे त्याचा फळ होईल म्हणजे समज जुळेल का? अरे समज जुळायचं नाही आपला, फक्त त्याला समज द्यायची आता घरी जाऊन. काय होतं माहिती का? घरी नेऊ नका, आपलं काय इडं मिटून द्या दोन शब्दात, आणि काही गोष्टी सोडून द्या. काय मी सांगतो त्याला समजू. काय नीट सांगा, खूप त्रास देतात आम्हाला. आम्ही कॉलेजमध्ये शिकायला जातो, हे असे टवळके करायला नाही जात. आमचं आम्ही प्रामाणिकपणे आम्ही अभ्यास करतो, तो येत नाही प्रामाणिकपणे अभ्यास करायला. काय बाई आता काय बाई, शेवटी आता पोरच येतात कॉलेज मधले, कॉलेजच राहते ते. आम्ही पण कॉलेज मध्येच आहे ना, आम्ही वागलो का कधी असं? आम्ही कसं शिक्षण घ्यायला काय? कॉलेजला गेलं बाबा, तुमची असो का मावाली पोर असो, काय कोणाला विचारू ना बाबा. घरून निघा ती सातचं कॉलेज राहते, येते घरी कधी 2 वाजता. बरं कोणाला माहिती आहे का? सरांना आपण तरी कॉल करतोय का? कॉलेज कधी सुटलं करतो कधी कॉल? जाऊ दे, मला आता येऊन सांगितलं. थांबा, कोण तिने येऊन सांगितलं माझ्या मुलीने, म्हणून आलो ना मी तुझ्याकडे. तुमची मोल तुमची मुलगी तुमच्याजवळ येऊन रडली असेल किंवा सांगितलं म्हणून तुम्ही माझ्यापर्यंत आले, हे मान्य. पण सगळे सारखे नाही राहते ना, तुम्ही पार जाऊ आता. काय सांग अहो, मला पप्पा बघितलं का त्यांचं असं म्हणणं आहे, पोरे खोटं बोलून निघतात घरातून आणि कॉलेजला येत नाही. पण मी जाते ना डे कॉलेजला. ती दररोज कॉलेज जाते आणि तिने मला कधीच कारण सांगितलं नाही, तिला आतापर्यंत एवढा त्रास दिलाय आणि आज तर हद्दच केली म्हणून तिने सांगितलं मला. मला लक्षामध्ये मला मान्य तुमचं, त्याच्याबद्दलचं काही नाही.
पण मग या गोष्टीवर आपण तो काहीतरी पडदा टाकू. पडदा टाकू म्हणण्यापेक्षा त्याला समजून सांग, याच्यानंतर हे चालणार नाही. शाळेत मुली शिकायला जात्या आणि मुलं पण शिकायला जात्या आणि तिथे जाऊन धंदे काय कामाचे? नाही चुकीच आहे, शिक्षणच केलं पाहिजे. हा मग त्याला समजून सांग. आता आणखीन एक गोष्ट, मी रेग्युलर कॉलेजला जाते, बाकीच्या पोरींसारखी नाही खोटं बोलून निघते. मी प्रामाणिकपणे जाते, अभ्यास करते आणि प्रामाणिक टाइमात घरी येते. तुमचा मुलगा आम्हाला रोज त्रास देतो पण आम्ही लक्ष देत नाही म्हणून, पण आता हद्द केली म्हणून मी माझ्या वडिलांना सांगितलं. माझ्या वडिलांना काय तेवढेच काम नाही, जसं तुमचं आहे ना, तुमचे पण कशी कामं चालू तसे त्यांचे पण कामं असतात. नाही ते बरोबर आहे, त्यांची चूक नाही माझी चूक नाही. हो बरं, तुमची पोर शाळेत गेली बरोबर, कॉलेजला गेली आणि माझा मुलगा कॉलेज गेला. पण आता इकडे कॉलेजला काय चालू आपल्याला काय माहिती जगायला? हा बरोबर, पण आपलं पालक बरोबर जबाबदारी नाही. माझा मुलगा आहे ना, अजून काही कॉलेजवर येईल नाही घरी, तो आता क्लासला गेला असेल. क्लासला गेला असेल, पा क्लासला बी जातो का नाही ते बघा. दुसऱ्यांच्या पोरे तुम्ही म्हणता ना पोरं खोटं बोलून निघता, ऐका. तसं तुमचं पोरग क्लासला पण जातं का नाही ते बघा. जसं कॉलेजमध्ये टावळ काय करते तसं क्लासच्या नावाखाली बी. अगं ताई, माझ्या मुलाचे मी महिन्याच्या महिन्याला ट्युशनचे पैसे भरतो मी. अहो पैसे भरता तुम्ही, पण पोरग जायला पाहिजे ना, बरोबर आहे का नाही पप्पा? प्रश्न पैसे भरण्याबद्दल नाहीये, मुलगा कॉलेजला जातो किंवा नाही किंवा ट्युशन जातो हे पाहिलं पाहिजे ना आपण. कॉलेजचे पैसे पण भरले ना तुम्ही, काय केलं कॉलेजमध्ये येऊन? काय दिवे लावले त्याचे? एकही अपसे एकही म्हणजे त्याची प्रेझेंटी बुक भरलेली नाही. बघा बघा बाबूराव बघा, आता कॉलेजमध्ये येऊन करीत हिंडत राहतो, पैसे भरून काय करता नुसते? तुम्ही दिवसभर रिक्षा चालवायची, त्याला कॉलेज करायचं नाही. पण तुम्ही त्याला पाहिलं पाहिजे ना घरी गेल्यावर, तो खरंच कॉलेजला गेला होता का नाही, क्लासला गेला होता का नाही, का त्यांनी काही वाडवा करून ठेवलंय? आता हे एवढं मोठं वाडवा झालं म्हणून तुमच्याकडे आलो आम्ही. आता समजून सांगा त्याला, याच्यानंतर मी ऐकणार नाही. बरं मी काय ऐका ना बरं, जर येणं मागे झालं काना मागे सोडून द्या. पण माय महत्वाचं आपण आहे ना, ये भाई झाला असतो त्याच्यापेक्षा. अरे तुम्ही लायकी काय येई व्हायची? माई पोर काय, तो पोर काय, तो कॉलेजला जात नाही, क्लास बुडवतो आणि माझ्या संबंध करायला निघाला. शिक्षण आहे त्याचं, शिक्षण आहे, कॉलेजमध्ये उंटावळ काय करतो, मला सोडून आमच्याशी संबंध करायला निघाला. लायकी बघून बोलावा बाबूराव. अरे काय ऐका जरासे, ध्यान येईल तुम्हाला. बघ पोर लग्न झाल्यानंतर सुधरा त्या एकदा ठेवा. अरे आता त्याला, आता त्याला ओळख नाही, तो लग्न झालं सुधराचं कोणी बघितला? माझी मुलगी बघ वयात आले बाबा, लग्न झालं कोणला परपंच कळतोय? एक जण ठेवा. तू त्याला आता समजून सांग. मला असं वाटतंय पोरग तर पोरग बाबी येड. तेच वाटतं मला. चल काही नादी लागते, चल चला नको नादी लागू. चल पोऱ्यानं भारीच पोरगी उठवली ती गाडी. आईला पोऱ्याच झालंय भारी निघाला मावाला. जसं मी जसं पाठवलं तसं पोऱ्या बी लागला पाठवायला. बरोबर आहे गाडी, चला आता काही कोणी शिटही आहे ना, एक घेतो जेवण करून गाडीतच बसून. चला आता ये बाबा.